येत्या 24 तारखेला माझी नवीन मालिका सुरू होते कलर्स टीव्हीवर, तर ती नक्की बघा. त्याच्यामध्ये मी आणि गौतम एकत्र काम करतो आहे. ह्यापूर्वी गौतमच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली होती खूप लहानपणी जवळजवळ, आणि आत्ता पुन्हा आम्ही एकत्र काम करतो आहे. तर छान सिरियल आहे, एक वेगळं प्रेझेंटेशन आहे. मला खात्री आहे की त्याचे प्रोमोज बघूनच भयंकर उत्सुकता असेल, तर ही सिरियल नक्की बघा. नमस्कार, मी गौतम जोगळेकर. याच्यामध्ये विश्वनाथ नावाची भूमिका मी करतो आहे, आणि पाठोपाठ कलर्ससाठी ही दुसरी सिरियल करतो आहे मी. त्यामुळे काहीतरी मी बरं करत असावा बहुतेक. कविताबरोबर काम करायचा योग मिळतो आहे, याच्यापेक्षा चांगलं काय असू शकतं. आणखीन खूप छान गोष्ट आहे, खूप इंट्रिगिंग आहे. सगळं सांगू शकत नाही आता, कारण तुम्ही ते फाइंड आउट करावं सिरियल बघता बघता अशी आमची इच्छा आहे. पण खूप फ्रेश लुक आहे, खूप छान युनिट आहे, खूप मोठे युनिट आहे, आणि हे करायला खूप मजा येते आहे, आणि आय एम शुअर तुम्हाला बघायला पण तेवढीच मजा येईल. आमच्याबरोबर शैलेश दातार आहे त्या शोमध्ये, आणि दातारांबरोबर तुला काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. हो हो, म्हणजे मी तर खूप वर्ष त्यांच्याबरोबर काम करते, पण नुसतं कामच नाही तर सेटवरती जे वातावरण असतं ते पण खूप धमाल असतं शैलेश दातार यांच्या उपस्थितीमुळे. आणि आम्ही खूप हसत असतो, कारण त्यांचा चाळे चालू असतात, आमचे खेचत असतात ते सारखे. माझं कॅरेक्टर पण या सिरियलमध्ये खूप इतरांपेक्षा वेगळं आहे. ड्रामा ऑब्व्हियसली खूप भरलेला आहे याच्यामध्ये, आणि या सगळ्याच्यामध्ये विश्वनाथ हे एक पात्र आहे जे कायम गोष्टी लाईट ठेवण्याचा प्रयत्न करतं, परिस्थिती लाईट करण्याचा प्रयत्न करतं, आणि लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे मी आयुष्यात वास्तविक अजिबात असा नसल्यामुळे मला हे सुद्धा नाविन्य आहे माझ्यासाठी, आणि करायला खूप मजा येते. शैलेश दातार तर आहेच ह्या सिरियलमध्ये. सचित पाटीलबरोबर पहिल्यांदा काम करण्याची संधी आहे. त्याचबरोबर सारिका निलाटकर आहे, जिच्याबरोबर मी पुन्हा बऱ्याच वर्षांनी काम करते. मला नेहमी असं वाटतं की सिरियलमध्ये आम्ही 12 तास जे शूटिंग करतो, तर तेव्हा शूटिंगचा वेळ हा कमी असतो, एकत्र आम्ही खूप वेळ असतो, तर एक छान टीम असणं फार गरजेचं आहे. आणि ते जर चांगलं ती टीम जर छान मिळून आली ना व्यवस्थित, तर ते कायम स्क्रीनवर रिफ्लेक्ट होतं. तर आमची अशीच मस्त छान मोठं कुटुंब आहे, तर ते अगदी छान जमून आलं आहे, आणि त्यामुळे ती जी सगळी केमिस्ट्री आहे ती तुम्हाला स्क्रीनवर एन्जॉय करता येणार आहे. मी सचितच्या आईची भूमिका करते, एक अतिशय छान प्रेमळ आई. पण अगदीच प्रेमळ जरी असली तरी ती स्ट्रॉंग आहे बाई, अतिशय वेळ प्रसंगी ती तिचे निर्णय खूप ठामपणे घेऊ शकते. फार डिटेलमध्ये पुन्हा बोलत नाही, ते तुम्ही ते कॅरेक्टर जरूर बघा, पण मला हे कॅरेक्टर करताना खूप मजा येते. तेव्हा ही सगळी गंमत, ही सगळी मजा तुम्ही पाहायला विसरू नका. येत्या 24 तारखेपासून रात्री 9 वाजता कलर्स मराठीवर जरूर बघा. आम्ही तुमची वाट बघतो.